महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। आज वर्धा आगारातील काही एसटी कर्मचाऱ्यांची निलंबनाबाबत पेशी होती, यातच आज हर्षल राऊत यांची सुद्धा पेशी होती, परंतु त्यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे ते चक्क ॲम्ब्युलन्सने पेशीसाठी हजर झाले होते। यावेळी त्यांचे कुटुंबीय सुद्धा सोबत असताना दिसून आले। 13/1/2022 रोजी संप काळातील जे निलंबित कर्मचारी आहे त्या निलंबित कर्मचाऱ्यापैकी 20 कर्मचाऱ्यांची आज आपण पेशी लावली होती। त्यामध्ये हर्षल राऊत यांचं पण नाव होतं, परंतु ते आजारी आहे किंवा त्यांना काही हे आलेलं असाबद्दल काही त्यांनी फोन करून सांगितलं नाही। जर त्यांनी सांगितलं असतं तर आपण त्यांना पुढची तारीख दिली असती, किंवा त्यांची जेव्हा प्रकृती पूर्ण ठीक झाली असती त्याच्यानंतर आपण त्यांना तारीख दिली असती। पण त्यांनी अशा प्रकारचं काही फोन केला नाही किंवा कोणासोबत निरोपही पाठवला नाही, ते सरळ ॲम्ब्युलन्समध्ये बसून ऑफिसला आले, त्याच्यामुळे हे प्रकरण। सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने महापालिकेत जल्लोष करण्यात आला। संक्रांतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना गोड भेट दिली। अरे काही झालं इकडे कामगार कर्मचारी अधिकारी यांना 7वा वेतन आयोग लागू करावा यासाठी कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं 2016 आम्ही प्रयत्नशील होतो, तसे आंदोलनं केली, त्यामुळं या प्रश्नाला वाचा फुटली। महानगरपालिकेमध्ये जानेवारी 2021 या कामगारांना 7वा वेतन लागू करण्याच्या बाबतीत आकृतीबंद करण्याच्या बाबतीमध्ये जो ठराव झाला त्या ठरावाचं अंतिम मंजुरी देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली। आझाद मैदानावर सुद्धा आम्ही आंदोलन केले, तर याचं श्रेय आम्हाला लवकर मिळालं नाही, परंतु या बाबतीमध्ये सोलापूर महानगरपालिकेतल्या कामगारांना 7वा वेतन लागू करणे, आकृतीबंध लागू करणे यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर माननीय नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची सातत्यानं भेट घेत होतो, तरी परंतु काही कारणास्तव कामाच्या ओघात त्याला उशीर झाला। पण शेवटी आम्हाला या कामामध्ये प्रणितीताई शिंदे यांनीसुद्धा अनेक वेळेला मंत्रालयात मिटिंगा घेतल्या, तरी पण हे झालं नव्हतं। पण आज जे पत्र आलं त्याचं एकमेव कारण आमचे सोलापूर महानगरपालिकेमधील एक लढाऊ आमचे नगरसेवक गणेशदादा वानकर यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश येण्यासाठी आत्ताच त्यांनी सांगितलं की आमचे कृती समितीतले पदाधिकारी शशिकांत शिरसट असतील, नागटेळक असतील, इंगळे असतील, यांना पाठवून देऊन आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी भेट घ्यायला सांगितली। त्याप्रमाणे वानकरदादा यांनी ताबडतोबीनं आमच्या या कर्मचाऱ्यासमवेत त्यांची भेट घेतली आणि शिंदेसाहेबांना त्यांनी व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी सांगितल्या। आणि ही गोष्ट आम्ही अनेकदा प्रयत्न करून अनेक आंदोलनं करून झाले नाहीत, परंतु शिवसेनेचा शेवटचा हातोडा म्हणतात तो हातोडा मारण्याचं काम मात्र गणेशदादा यांनी केलं आणि म्हणून आमच्या या कामगार कर्मचाऱ्यांना आकृतीबंद झाला, त्याचबरोबर आमच्या कामगारांना 7वा वेतन लागू झाला। आता या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं असेल तर या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहयोग नोंदवला त्यांनी त्यांनी सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो। याही पुढं कामगार संघटनेचे जे प्रश्न असतील या प्रश्नाला सर्वांनीच सहकार्य करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा माननीय आपल्या सरकारचं एकनाथराव शिंदे, माननीय उद्धवजी ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे या सर्वांचं मी कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं प्रणिती शिंदे यांचं मनापासून आभार मानतो आम्हाला सहकार्याची। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडताच भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधत दुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या चुकीच्या कारभाराची चौकशी केली जाईल असे सांगितले। तसेच अध्यक्षपदी विराजमान झालेले मनीष दळवी व उपाध्यक्षपदी विराजमान झालेले यांना शुभेच्छा दिल्या। मी सुरुवातीलाच आदरणीय राणेसाहेबांचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या वेळी आता जिल्हा बँकेत मनीष दळवी आणि अतुल काळशेकर हे नव्याने या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन झालेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो।
जिल्हा बँक ज्या पद्धतीने राणेसाहेबांना अपेक्षित आहे तशी निश्चितपणे या ठिकाणी चालेल. की जी चुकीची कामं यापूर्वी झालेली होती तिचा निश्चितपणे शोध घेऊन त्याच्यावर कारवाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी लावून चांगल्या प्रकारचं साहेबांचं मार्गदर्शन घेऊन या जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित असलेलं शेतकरी असतील मच्छीमार असतील इथले तरुण युवक युवती यांच्यासाठी राणेसाहेबांकडे असलेलं MSME खातं या खात्याचा उपयोग करून अधिक अमित शाह साहेबांकडे आता सहकार खातं आहे या दोघांचा सगळा ताळमेळ घालून चांगल्या प्रकारचे रोजगार आणि उद्योगधंदे या जिल्हा बँकेच्या माध्यमातून येण्यासाठी राणेसाहेबांच्या मार्गदर्शनी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणची जिल्हा बँक आमचे नवनिर्वाचित मनीष दळवी असतील अतुल काशन ती पूर्ण टीम ही या ठिकाणी करेल अशा प्रकारची ग्वाही आज साहेबांच्या वतीने या ठिकाणी देतो. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व दाखवित महाविकास आघाडीला दणका दिला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आनंद व्यक्त करीत दोन्ही विजेत्यांचे अभिनंदन केले. आपल्याला हे जिल्हा बँकेचा कारभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर गरीब शेतकरी मजूर कामगार यांच्यासाठी हा करायचा आहे. आपले दोन्ही चेअरमन डेप्युटी चेअरमन प्रामाणिकपणे काम करतील हा माझा विश्वास आहे. आतापर्यंत जेवढ्या निवडणुका माझ्या नेतृत्वात जिंकून दिल्या गेल्या त्या सर्वांनी चांगलं काम केलं. एक अपशगुन मात्र एका व्यक्तीचा झाला की त्याला आता आपण पळून लावलं. हा अपशगुन आहे आपल्या याच्यामध्ये. गद्दार निघाला आणि म्हणून त्याची आता लपाछपी चालू आहे. जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही आणि केवढी खोटं बोलणं आणि मीडियावाले दाखवत होते आपल्याच माणसाची बदनामी करायला मदत करत होते की म्हणजे पैसे बुडवले एक खाले एकही रुपयाचा आणि माझा जिल्हा बँक संबंध नाही. शैक्षणिक संस्थेसाठी कर्ज काढलंय वर्षाला 7-8 कोटी मी व्याज भरतो तिथे कर्ज काढलं एकही रुपया संबंध नाही. बँकेतनी उद्घाटनच्या दिवशी आणि आज एकदा आलो आणि मध्ये काहीतरी मला वाटतं काहीतरी होतं तेव्हा मी बँकेत येऊन गेलो होतो. अन्यथा मी बँकेत कधी येत नाही माझा संबंध नाही. पण या बँकेतून गोर गरिबांचे प्रश्न सोडावे यासाठी मात्र या बँकेवर माझा अंकुश होता. ज्याला गद्दारी करायची याच्या अगोदर गद्दारीचा त्याला वारसा आहे अशाच लोकांनी ही बँकेचं नाव बदनाम केल्याच आपल्याकडून ते होणार नाही. चांगला कारभार मिळेल. मी तुम्हाला सांगेन तुमची हक्काचा चेअरमन डेप्युटी चेअरमन बसला आहे आपण त्यांच्याकडून काम करून घ्यावी शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. येवल्यातील पतंगोत्सवला आजपासून सुरुवात झाली असून येवल्यामधील कुमार मेघे हा युवक दुचाकीवर जात असताना कटून आलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा या युवकाच्या गळ्याला अडकल्याने युवकाचा गळा कापला गेला होता. स्थानिकांनी युवकाला एका खासगी रुग्णालयात नेले असता या युवकाच्या गळ्याला 20 टाके पडले आहेत. सदर इसम सकाळी 11:30 वाजता नायलॉनच्या दोऱ्याने गळा कापल्या गेल्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. त्यांची गळ्याच्या भोवतीची जखम बरीच खोल होती. त्याला आपण मधून माहेरून टाके घेतले आहेत. सुमारे ते 20 टाके पडले आहेत. साधारणपणे जखम खोल असल्यामुळे बऱ्यापैकी ब्लिडिंग होत होतं. त्याला आपण ते ब्लिडिंग स्टॉप करून हेमोस्टॅसिस अचीव करून टाके घेऊन पेशंट आता स्टेबल आहे. पण सर्वसाधारणपणे अशा दरवर्षी संक्रांतीच्या पिरियडमध्ये अशा घटना अजूनही होत आहेत. हे बऱ्याच पेशंटच्या पूर्वीही जीवाशी आलेलं आहे. यांचाही थोडक्यात जीव बचावला असं म्हणता येईल. कारण जर तो धाग्याने जखम जर अजून खोल गेली असती तर श्वासनलिकेच्या म्हणजे ट्रकेल रिंग्स किंवा मोठ्या हृदयापासून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या जर ओपन झाल्या असत्या तर त्यांच्या जीविताला मोठा धोका होऊ शकला असता. या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे की पतंगसाठी जो नायलॉनचा मांजा वापरला जातो तो 100% वापरणे बंद करा. येवल्या तालुक्यात संक्रांतीचा एवढा उत्साह असताना आज आमचा मित्र जो आहे त्याला नायलॉनद्वारे जी दुर्घटना झाली आणि वेळोवेळी प्रशासनाने सांगितलं आहे नायलॉनद्वारे पुढे विक्रीला त्याला बंदी आहे. पण आता चोरीच्या मार्गाने हा द्वारा आला आणि आज आमचा मित्र मोटरसायकल चालू असताना कटून गेला. त्याचा गळ्याला थोडा इजा झाल्या. ठीक आहे तो थोडक्यात बचावला
पण या येवल्या तालुक्यात येवल्या शहरामध्ये ह्या संक्रांतीचा उत्सव असा असताना प्रशासनाने थोडी काळजी जर अजून घेतली असती, कुठल्याही प्रकारचा नायलॉनद्वारा जर सापडलात त्याला तात्काळ अटक जरी झाली तरी असं जरी फरमान दिलं असतं तर या ही घटना घडली नसती. पारोळा तालुक्यातील बाबळेनाग गावात एक धक्कादायक घटना घडली. एक तरुण तरुणीनं आंतरजातीय विवाह केल्याने गावातील लोकांकडून त्यांचा छळ सुरू असून या दोघांनी गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या कुटुंबियांनाही अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसंच मी ग्रामपंचायत सदस्य आहे. मला गावाच्या विकासासाठी गावाचं काम करायचं आहे आणि मला गावातच जायचं आहे. मला म्हणजे तिथं न्याय मिळण्यात यावा आणि तिथं मला संरक्षण मिळण्यात यावं पोलिसांकडून. काय काय तुमचं शिक्षण काय तुमचं? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. अच्छा, तुमचं काय शिक्षण आहे? माझं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. अच्छा अच्छा, काय नेमकी तुमची तक्रार आहे आता या संदर्भात? तुम्हाला काय नेमकं कशासाठी आले तुम्ही पोलीस अधीक्षक? मला फक्त तिथे न्याय भेटावा, न्याय भेटावा मला फक्त. आम्ही इथं याच्यासाठी आलो होतो इथं की आम्ही इथं भेटलो होतो पहिले एस पी साहेबांना. त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलं तिथं केलं, परवडा पोलीस स्टेशनला सांगितलं होतं त्यांनी. पण परवडा पोलीस स्टेशन नंतर त्यांनी अजून आम्हाला बोलावं ना केलं माझ्या आईवडिलांना. परत खूप अत्याचार होतो आमच्यावर, आम्हाला न्याय मिळण्यात यावा. गाव सोडण्याच्या धमक्या देतात की तुम्हाला गाव गावात येऊ देणार नाही, आले तर तुम्हाला बरं वाटतं करू. आणि आमच्या जीवाला जर काही झालं सर त्याची कायदेशीर ज्या लोकांना आम्ही कंप्लेंट केली हेच गुन्हेगार असणार. अच्छा, त्यांच्यापासून सह्या येणं द्यावा काय म्हणतोय? त्यांच्यापासून आम्हाला म्हणजे सह्या घेण्यात यावा की आम्हाला काही धोका नाही सर. भरपूर त्रास देत आहे सर ते आम्हाला. माझे वडील म्हणजे हृदय आकाराचे पेशंट असून त्यांना घरात घेऊन म्हणजे फोड दरवाजे फोडून इथं घेऊन गेले मंदिरावरती आणि गाव जमा करून तिथं सांगतात आमची मुलगी आम्हाला द्या. असा अत्याचार करताय सर, जातीवाद करताय. माझं एकच घर शिंपी समाजाचं गावात. पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाबळेनाग या गावातील ज्या मुला मुलींनी आंतरजातीय लग्न केलेलं आहे ते दोन्ही अर्जदार माझ्याकडे स्वतः भेटीला आले होते. या प्रकरणामध्ये मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता आणि त्यामुळे असुरक्षिततेची भावना या दाम्पत्यामध्ये या कुटुंबियांमध्ये निर्माण झाली होती. आणि तशी एक घटनासुद्धा काही दिवसांपूर्वी मुलीचे नातेवाईक यांच्या घरी गेल्यामुळे घडली होती. या संबंधाने क्रॉस गुन्हे दोन पोलीस स्टेशनला दाखल आहेत, परंतु त्यामध्ये ज्या काही वस्तुस्थिती आहे त्यानुसार कारवाई करण्यात येईल. मुलीच्या घरच्यांना कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं, त्यांना योग्य ती समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि संबंधित जे मुलगा मुलगी किंवा नवरा बायको आहेत या कपलला योग्य ते पोलीस प्रोटेक्शन निश्चितपणे देण्यात येईल जर आवश्यकता असेल तर. सध्या स्थितीत त्यांच्यावर कोणतीही त्यांच्या संदर्भात चुकीची गोष्ट घडणार नाही यासाठी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सोलापूरच्या देवस्थान आवारातील समंती कट्टा येथे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि कुमार कन्येचा विवाह सोहळा हा कडक निर्बंधामध्ये पार पडला असून ओमिक्रॉनमुळे यंदा फक्त 50 जणांनाच विवाह सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यांच्या हातात देखील काही नव्हतं, पण मला ह्या गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो की आता शेवटी सी पी साहेबांना पण सोलापुरात नवीन आहेत पण त्यांना पण कसं तरी वाटलं की एवढा मोठा सोहळा एवढा कमी प्रमाणात होतोय. तर शेवटच्या क्षणाला त्यांनी सांगितलं की जेवढे उपस्थित आहेत बाहेर मंदिरात तर सगळ्यांना आत घे. पण थोडंसं एक तास आधी झालं असतं हे तर सगळीकडून लोक आले असतील, एका तासात तुरुंब गर्दी झाली असती. पण त्यांना कल्पना नव्हती ह्या गोष्टीची आणि जेवढा कमी वेळ मिळाला तेवढ्या जेवढी लोक होती. ज्या पद्धतीनं शासनाने नियम करून दिले होते त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची संपूर्ण काळजी घेऊन ह्या पद्धतीचं थोडक्यामध्ये गेल्या वर्षीचं आपण केलेलं आहे. यात्रा ही भरवलेली आहे. गटा जे करमणुकीचे कार्यक्रम आहे तेही ह्या वर्षी होऊ शकले नाही, त्याचंही दुःख त्या ठिकाणी आहे.
आम्ही सिद्धेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीपेक्षा जरी सौम्य असला तरी तो वाढू नये आणि सर्वांनाच सिद्धेश्वर भक्तांना सोलापूरच्या नागरिकांना आयु आरोग्य लाभावं, कोरोनाचं संकट टळावं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ही यात्रा या ठिकाणी सर्वांच्या सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करावं अशा पद्धतीची अपेक्षा किंवा सिद्धेश्वर चरणी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीनं सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं मकर संक्रांत समोर आलेली असल्याने प्रतिबंधित मांजा सर्रास विकल्या जात असल्याने खामगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई सुरुवात केली आहे. यामध्ये आज सकाळी खामगाव शहरातील पतंग विक्री मार्केटमध्ये चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 37,500 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. बीड मधील दिव्यांग बांधवांनी सर्वोच्च मानले जाणारे कळसुबाई शिखर सर केले आहे. धडधाकट माणसांना देखील कळसुबाईचं शिखर चढताना घाम फुटतो, मात्र दिव्यांग बांधवांमध्ये संपूर्ण वर्षभर ऊर्जा आणि प्रेरणा राहावी याकरिता मागील 10 वर्षांपासून शिवऊर्जा प्रतिष्ठानकडून कळसुबाई शिखर हे सर केले जात आहे. शिवऊर्जा प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मध्ये कळसुबाई शिखरावर आज दिव्यांगांची ऊर्जा मोहीम आलेली आहे. या मोहिमेमध्ये तब्बल 55 दिव्यांग राज्यभरातील सहभागी झाले असून आपण पाहू शकता अत्यंत ऊर्जावान आणि अनोखे सामर्थ्य असलेले दिव्यांग निश्चितच एका पर्वाला नवीन वर्षाला सुरुवात केली आहे. धन्यवाद. दरवर्षी आम्ही राज्यातील दिव्यांगांना एकत्र घेऊन कळसुबाई शिखर हे सर करत असतो. कळसुबाई शिखर सर करण्यामागं 2 उद्दिष्ट आहेत. तसंच आम्ही दिव्यांगांना घेऊन दर महिन्याला 1 गड किल्ला दर महिन्याच्या 2 शनिवार रविवार जात असतो आणि दरवर्षी 1 जानेवारीला कळसुबाई शिखर सर करत असतो. त्यामागचं कारण एक आहे की कळसुबाई ही एक देवता आहे आणि एक श्रद्धेचं ठिकाण आहे. एक श्रद्धेच्या ठिकाणी दर्शन घेऊन नवीन वर्षाची शुभेच्छा आणि त्याचबरोबर दिव्यांगामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याची गोष्ट म्हणून आम्ही ह्या मोहिमेकडे पाहतो. गेल्या 10 वर्षापासून ही मोहीम आम्ही राबवतो आहोत. राज्यातून अनेक दिव्यांग आम्हाला आता जोडलेले आहेत, ते सहभागी होतात. कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतर रत्नागिरीतील पुरातत्व विभागासह विविध पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती, मात्र 2 महिन्यात ओमिक्रॉनने हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे शहरातील अनेक पर्यटन स्थळे बंद करण्यात आली असून कोरोनाचे वाढते रुग्ण बघून ही पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत रत्नागिरी येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन कार्यरत आहे आणि ह्या संशोधन केंद्राच्या अंतर्गत मत्स्यालय आणि संग्रहालय सुरू आहे. साधारणपणे ती नोव्हेंबरच्या 2 आठवड्यामध्ये हे मत्स्यालय सुरू करण्यात आलं होतं, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि शासनाने निर्गमित केलेले कोविडचे नियम यांना अनुसरून आम्ही ती मत्स्यालय पूर्णपणे बंद केलेलं आहे. मत्स्यालय आणि संग्रहालय दोन्ही पूर्णपणे बंद केलेले आहे. खरं पाहता आमचं हे मत्स्यालय आहे हे पाहण्यासाठी ती कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणावरून ती पर्यटक येत असतात आणि ह्याचा लाभ घेत असतात. परंतु आता कोविडच्या धर्तीवर जोपर्यंत शासनाचे पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत आता सध्या आम्ही हे मत्स्यालय आणि संग्रहालय पूर्णपणे बंद ठेवलेले आहे. ह्या मत्स्यालयामध्ये जो आहे तो खर्च जे मेंटेनन्स जे व्यवस्थापन खर्च मेंटेनन्स खर्च आहे तो खर्च होत असतो आणि हा विद्यापीठाच्या खर्चातून मागच्याही 2 कोरोनाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे विद्यापीठाच्या निधीमधून हा खर्च होत आहे. परंतु सद्य परिस्थितीचा विचार करता आपल्याला त्याच्यावर दुसरा काही उपाय नसल्यामुळे आम्ही मत्स्यालय बंद ठेवलेलं आहे आणि त्याचा जो व्यवस्थापन आहे किंवा त्याचा जे मेंटेनन्स आहे ते आमच्या इथे विद्यापीठाच्या निधीमधून आम्ही करत आहोत. धन्यवाद. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। नवी मुंबई येथील मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात पोलिसांनी बूस्टर डोस घेतला आहे। या डोसला सोमवारपासून सुरुवात झाली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येला रोखण्यासाठी बूस्टर डोसची मोहीम 10 जानेवारीपासून हाती घेण्यात आली आहे। बीड जिल्हा थंडीने गारठला असून मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेले नाही। तापमानात मोठी घट झाल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहे। ग्रामीण भागात सर्वात कमी नीचांकी तापमानाची नोंद झाली असून पडणारी थंडी रब्बी पिकांना आधार ठरते। आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून देशात 2,47,417 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत। गुरुवारी संध्याकाळी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड-19 स्थितीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत। उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी या यादीत 50 महिलांना संधी दिली आहे। मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी सकाळी लघवी करण्यासाठी कारमधून उतरलेल्या तिघांना एका ट्रेलरने उडवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। यातील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र पोलिसांवर कोरोनाचं सावट पसरलं असून आतापर्यंत 2,145 पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत। बुधवारी राजवाडा पॅलेस स्थित महाराष्ट्र प्रदेश उद्योग व व्यापारी सेल द्वारा स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिवसानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारोहाला माजी मंत्री अनिस अहमद, कॅमिटचे अध्यक्ष व्यापारी नेता दीपेन अग्रवाल, उमेश भाऊ डांगे, नागपूर चेंबरचे सचिव श्री तरुण निर्वाण, महाराष्ट्र काँग्रेस उद्योग व्यापारी सेलचे प्रमुख अतुल कोटेच्या प्रामुख्याने उपस्थित होते। मौदा नगर पंचायत मौदा येथे आढावा बैठक घेण्यात आली असता आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार भाजप नगरसेवक आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आला। कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून त्यांच्या नागरिकांवर दडपशाही सुरू असल्याचं चित्र सध्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसत आहे। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच। उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत राहा वीकेबी न्यूज। नमस्कार।